नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बी एड महाविद्यालयातील बी एडच्या सेकंड आणि फोर्थ सेमिस्टरला जो सायन्स टीचिंग मेथड विज्ञान अध्यापन पद्धती या नावाचा विषय शिकवला जातो त्या विषयाच्या संदर्भातील काही MCQs सिरीज 8 पाहूया. मी प्राध्यापक MR जोशी, MA मेडसेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड, येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया सायन्स टीचिंग मेथड विज्ञान अध्यापन पद्धती या विषयावरचे काही MCQs. पहिला प्रश्न, विज्ञान मंडळातील सचिवाचे खालीलपैकी कोणते काम नसते? अ, कार्यक्रमांचे आयोजन करणे. ब, मंडळाच्या खर्चाचा दैनंदिन हिशोब ठेवणे. क, सभासदांना बैठकींबाबत सूचना देणे. ड, कार्यक्रमांचा अहवाल तयार करणे. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे ब, मंडळाच्या खर्चाचा दैनंदिन हिशोब ठेवणे. हे सचिवांचे कार्य नसते, तर हे खजिनदार किंवा कोषाध्यक्ष यांचे काम असते. पण कार्यक्रमांचे आयोजन करणे, सभासदांना बैठकीबाबत सूचना देणे, कार्यक्रमांचा अहवाल तयार करणे हे सगळे सचिवाचे कार्य असते. फक्त मंडळाच्या खर्चाचा दैनंदिन हिशोब ठेवणे हे कार्य नसते, म्हणून ब पर्याय. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, घटक म्हणजे आशयाचा डॅश भाग होय. अ, विशिष्ट. ब, एकजिन्सी. क, समरूप. ड, निवडलेला. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे ब, एकजिन्सी. घटक म्हणजे आशयाचा एकजिन्सी भाग होय. दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न, विज्ञान शिक्षकाला त्याच्या अध्यापनाची दिशा ही कशामुळे कळते? अ, मुख्याध्यापकांमुळे. ब, विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकांमुळे. क, वेळापत्रकामुळे. ड, अभ्यासपूरक उपक्रमांमुळे. तर या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे ब, विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकांमुळे. विज्ञान शिक्षकाला त्याच्या अध्यापनाची दिशा ही विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकांमुळे कळते. चौथा प्रश्न, न्यूटन हे कशाचे एकक आहे? अ, विद्युत प्रवाहाचे. ब, बलाचे. क, दाबाचे. ड, त्वरणाचे. तर या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे ब, बलाचे. न्यूटन हे बलाचे एकक आहे. पाचवा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विज्ञान शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या घटकाची मदत घेणे आवश्यक आहे? अ, विद्यार्थ्यांच्या भावंडांची. ब, विद्यार्थ्यांच्या पालकांची. क, विद्यार्थ्यांच्या शेजाऱ्यांची. द, वरील सर्वांची. तर या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे ब, विद्यार्थ्यांच्या पालकांची. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विज्ञान शिक्षकाने पालक संपर्क क्षमते अंतर्गत विद्यार्थ्यांच्या पालकांची मदत घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पालक मेळावा, गृहभेटी किंवा पालक संपर्क हे असे कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे. सहावा प्रश्न, जागतिक ओझोन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? अ, 15 ऑक्टोबर. ब, 10 सप्टेंबर. क, 16 सप्टेंबर. ड, 9 नोव्हेंबर. तर या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे क, 16 सप्टेंबर. जागतिक ओझोन दिन हा 16 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. त्याच्यानंतर सातवा प्रश्न, सामाजिक बांधिलकी असलेला शिक्षक डॅश प्रयत्नरत असतो. अ, समाजातील लोकांच्या प्रगतीसाठी. ब, सामाजिक परिवर्तनासाठी. क, सामाजिक अडसरांच्या निर्मूलनासाठी. ड, वरील सर्व गोष्टींसाठी. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ड, वरील सर्व गोष्टींसाठी. सामाजिक बांधिलकी असलेला शिक्षक वरील सर्व गोष्टींसाठी प्रयत्नरत असतो, समाजातील लोकांच्या प्रगतीसाठी, सामाजिक परिवर्तनासाठी आणि सामाजिक अडसरांच्या निर्मूलनासाठी, म्हणून ड पर्याय, वरील सर्व. त्याच्यानंतर आठवा प्रश्न, विद्युत दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते? अ, मॅग्नेशियम. ब, ॲल्युमिनियम. क, टंगस्टन. ड, तांबे. तर या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे क, टंगस्टन. विद्युत दिव्यामध्ये टंगस्टन धातूची तार वापरलेली असते. नववा प्रश्न, विद्यार्थ्यांची ज्ञानाचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे डॅश होय. आकलन. ब, उपयोजन. क, कौशल्य. ड, रसग्रहण. तर या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे ब, उपयोजन. विद्यार्थ्यांची ज्ञानाचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे उपयोजन होय. दहावा प्रश्न, वैज्ञानिक दृष्टिकोन हे डॅश क्षेत्रातील उद्दिष्ट आहे. अबोधात्मक. ब, सामाजिक. क, भावात्मक. ड, क्रियात्मक. तर या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे क, भावात्मक. वैज्ञानिक दृष्टिकोन हे भावात्मक क्षेत्रातील उद्दिष्ट आहे. अशा प्रकारे आज आपण विज्ञान अध्यापन पद्धती, सायन्स टीचिंग मेथड या पेपरमधील काही इम्पॉर्टंट MCQs पाहिले. तुम्हाला एक सूचना आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पूर्णपणे याच्यावर डिपेंड राहू नका. आपण स्वतः अभ्यास करा, शिक्षकांनी दिलेल्या नोट्स वाचा आणि अभ्यास करून परीक्षा द्या.
तुम्हाला माहिती आहे की तुम्ही ट्यूशन फीज भरता शिक्षण संस्थांमध्ये, आणि त्या शिक्षण संस्थांमध्ये प्राध्यापक नसतील, शिकवणं होत नसेल, तर ही काही जबाबदारी व्हिडिओ टाकणाऱ्यांची नाही आहे. बऱ्याच ठिकाणी शिक्षक अपॉइंटमेंट केले जात नाहीत, कागदोपत्री शिक्षक दाखवले जातात, बऱ्याच ठिकाणी अपॉइंटमेंट लेटर त्या ठिकाणी शिक्षकांना दिलं जात नाही, पगार दिले जात नाहीत, इन्क्रीमेंट दिले जात नाहीत. अशी परिस्थिती जर ह्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात असेल तर याच्यासारखी वाईट दुरावस्था कुठे नाही आहे. त्याच्यामुळे कृपया पूर्णपणे दोष या व्हिडिओला न देता पूर्ण परिस्थितीला, त्या ठिकाणच्या व्यवस्थेला देणं गरजेचं आहे. त्यामुळे कृपया पूर्णपणे याच्यावर डिपेंड राहू नका, अभ्यास करा आणि परीक्षा द्या. धन्यवाद. थँक्यू. बेस्ट विशेष.